95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य हे सरकारमधली लोक करतायत। ही केलेली होती, पंचनामे होत राहतील, बाकीचं पुढचे जे काही मदत करायची ती होत राहील, अशाही प्रकारचा निर्णय घेता येतो। उद्या पंचनामे करायचे म्हणलं तर सरकार पंचनामे करायला कुठलाही कर्मचारी तयार नाही। काही कर्मचारी तयार झाले पंचनामे करू म्हणतात, पण सह्या करायला तयार नाही, त्या पंचनाम्याचा काय अर्थ उरणार नाही। आज पहिला शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे आणि आम्ही पहिल्यांदाच 57 ची नोटीस दिलेली होती। प्रश्न उत्तराचा तास तहकूब करून स्थगन घ्यावा अशी आमची सगळ्यांची मागणी होती। 2-3 प्रश्न एकमेकांमध्ये मिक्स झालेले, एक तर महाराष्ट्रातला शेतकरी अक्षरशः हतबल झालेला आहे, त्यांच्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे, गारपिटीमुळे अक्षरशः दगडा एवढ्या गारा पडलेल्या आहेत, 8 जण मृत्यूमुखी पडलेली आहेत विजामुळे किंवा ह्या गारपिटीमुळे, मनुष्यहानी 8 जणांची झालेली आहे, 100 पेक्षा जास्त जनावरं मृत्यूमुखी त्या ठिकाणी पडलेली आहेत, शेतीचं तर इतकं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। सरकार आम्हाला आतमध्ये सांगतं की बाबा आम्ही पंचनामे करू आणि मदत करू, तातडीनं मदत करू, काळजी करू नका, इंडिरेक्टचे नॉम वाढलेले आहेत, परंतु प्रत्यक्षात काही होत नाही कारण संप सुरू आहे। संप सुरू असल्यामुळे कर्मचारी काही पंचनामे करण्याच्या करता जात नाहीयेत, त्याच्यामुळे पंचनामे होत नाहीये, पंचनामे होत नाही, त्याच्यातनं आणखीन एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे की ह्यांच्या सरकारमधले हे काही आमदार घरात पैसा ठेवायला जागा नाही, 95% सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य हे सरकारमधली लोक करतायत आणि त्याच्यामध्ये या प्रकारे जर व्हायला लागलं तर कर्मचारी कसं काम करणार। त्याच्यामध्ये काही बोलायचं असेल तर तारतम्य तरी ठेवलं पाहिजे, पुरावे तरी दाखवले पाहिजे। 95% कर्मचाऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारचा आरोप करणार आणि दादांत खोटा प्रकारचा आरोप करणार हेही काही बरोबर नाही। आणि एकंदरीत शाळेचे पेपर तपासायला शिक्षक तयार नाहीयेत, आता शेवटच्या टप्प्यामध्ये शाळा आलेल्या आहेत, तिथं शिक्षक नसल्यामुळे काही भागात गावामध्ये खेड्यातल्या लोकांनी म्हणजे ग्रामस्थांनी आणि पालकांनी शाळा चालवण्याचा निर्णय आजपासून घेतलेला आहे। अशा प्रकारची अद्भुत परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कदापि निर्माण झालेली नव्हती। मराठवाडा, विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणचा शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे, व्याकुळ झालेला आहे आणि त्याला तर तातडीची मदत पाहिजे आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की हे सगळी परिस्थिती आहे तर तातडीची मदत करा। तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या काळामध्ये अशाच प्रकारे अतिवृष्टी झालेली होती, त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बाळासाहेब असतील, जयंतराव असतील, आम्ही सगळ्यांनी तातडीचे 1-10 हजार रुपयाची मदत आणि जिथं अधिकची पाहिजे असेल तिथं अधिकची मदत ही केलेली होती। पंचनामे होत राहतील, बाकीचं पुढचे जे काही मदत करायची ती होत राहील, अशाही प्रकारचा निर्णय घेता येतो, परंतु इच्छाशक्ती असावी लागते। आज या सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळं आमचा शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला दाखवत आहेत आणि सरकारला मात्र घाम फुटत नाही, हे आज ह्या सरकारचं दुर्दैव आहे, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। माननीय विरोधी पक्ष नेता अजितदादा, सरकार चालू आहे नागपूर, शेतकऱ्याचं नुकसान झालं तिथे कर्मचारी हजर राहत नाही, ह्या पंचनामे करायला हजर राहत नाही, दुर्दैवाची बाब म्हणावी की नाही आपण त्या ठिकाणी, एवढा निर्णय सरकार सांगतो। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परवाच्या दिवशी भाषणामध्ये सांगितलं की मी शेतकऱ्याला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे मोकळं सोडणार नाही, त्याच्या पाठीवर खंबीर तुम्ही राहू, हे खंबीरतेचं आहे का? म्हणजे शासकीय कार्यक्रम करायसाठी त्या ठिकाणी सगळे कर्मचारी हजर आणि शेतकऱ्याचे आणि गरीब लोकांच्या त्या ठिकाणी नुकसान झालं त्याच्या पंचनाम्यासाठी कर्मचारी हजर नाही, हा अत्यंत खेदजनक विषय त्या ठिकाणी आहे। आज नागपूरमध्ये तुम्ही विचार केला तर G20 साठी एकट्या महानगरपालिकेमध्ये 200 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून दिले, सगळीकडे झगझगाट चालू आहे, पण तेच नागपूर ग्रामीणमध्ये आज शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याची नोंद सरकारच्या ती दिसत नाही, हे दुर्दैवी भाग आहे, म्हणून आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो। आज 57वे सन्माननीय विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी, थोरात साहेबांनी या ठिकाणी अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथेवरती या ठिकाणी
उपस्थित प्रश्न केला, पण दुर्दैव आहे की एवढं असंवेदनशील सरकार या महाराष्ट्राने कधीच पाहिलं नाही जे आज आम्ही पाहतोय। आज जवळजवळ 60,000 हेक्टर जमीन प्राथमिक दृष्ट्या या ठिकाणी या गारपिटीमुळे आणि अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाल्याचे सरकारकडेच या ठिकाणी नोंद आहे। उद्या पंचनामे करायचे म्हटलं तर सरकार पंचनामे करायला कुठलाही कर्मचारी तयार नाही। काही कर्मचारी तयार झाले पंचनामे करू म्हणतात, पण सह्या करायला तयार नाही, त्या पंचनाम्याचा काय अर्थ उरणार नाही। आणि जर आणखीन 2 दिवस वेळ गेला तर आज जी उद्ध्वस्त शेतकऱ्याची अवस्था त्याच्या बांधावर शेतावर दिसती ती पंचनाम्यात दिसणार नाही। म्हणून अनेक शेतकरी उद्या जरी सरकारने जाहीर केलं अनुदान तर याच्यामधून वगळले जातील, ही सगळ्यात मोठी भीती आहे। म्हणून अशा संकटाच्या काळात ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातला फळ उत्पादक, द्राक्ष उत्पादक, कांदे उत्पादक, फळभाज्या उत्पादक, एवढंच नाही गहू गेला, ज्वारी काढली होती, ज्वारी सुद्धा या अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहायच्याऐवजी आज हे सरकार पळकाळूपणा करतंय आणि कुठल्याही प्रकारची मदत अनुदान घोषित करण्याची भावना या सरकारची दिसत नाही। हे सरकार शेतकऱ्याची समूळ जात उद्ध्वस्त करायला निघालंय हे आजच्या स्थगनातून या ठिकाणी सरकारची भूमिका आमच्या लक्षात आली। म्हणून या ठिकाणी सरकारचा निषेध करून आम्ही सभात्याग केलेला आहे। मला एक सांगा, सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांचं सरकार सातत्याने अतिशय त्यांचा पाठपुरावा चाललेला आहे, सतत बोलतात। 22 तारखेला मराठी वर्ष सुरू होत आहे, गुढीपाडवा मराठी वर्षाची सुरुवात होतीये। गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी आज काय कुठल्या कुणाकडे बघणार आहे, कसा त्यांनी नवीन वर्ष साजरं करायचं हे सरकारला कळत नाही। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री सरकार म्हणून त्यांना त्याच्यातली काही गांभीर्य आहे का नाही? नवीन वर्षाची सुरुवात अशा पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यांनी करायची, बळीराजांनी करायची, आणि त्याच्यामुळे आम्ही हा निषेध केलेला।